नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी सिम्प्लिफायड बा डॉक्टर अजित थोरबोलेसर या यूट्यूब चॅनेलवर मी नागेश पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच की एम पी एस सीने पी एस आय मुख्य परीक्षा शारीरिक चाचणी संदर्भात एक महत्त्वपूर्ण घोषणा आयोगाने केलेली आहे आता ही जी आयोगाने केलेली घोषणा आहे ही घोषणा आगामी परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला किती महत्त्वाची आहे याबाबतची सविस्तर चर्चा आजच्या भागामध्ये आपण करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपला एम पी एस सी सिप्लिफाईड बाय डॉक्टर अजित थोरबोले सर हा यूट्यूब चॅनल आणखी कोणी सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी असला बेलॉकन दाबायला विसरू नका सोबतच मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करण्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता मित्रांनो तत्पूर् प्रथम आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जी घोषणा केली होती या घोषणेमधला महत्त्वाचा विषय काय आहे तो अगोदर समजून घेऊया पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच की पी एस आय महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य स्पर्धा परीक्षा या पदासाठी शारीरिक चाचणीची सुधारित मानके हा या घोषणेचा मुख्य विषय आहे आता या घोषणेमध्ये काही महत्त्वपूर्ण मुद्दे आयोगाने नमूद केलेले आहेत त्यातला पहिला जो मुद्दा होता त्याच्यामध्ये आयोगाने नमूद केलेला आहे की शारीरिक चाचणीचे गुण हे अहर्ताकारी असणार आहेत अर्ताकारी म्हणजेच की आता हे गुण केवळ पात्रता म्हणूनच या गुणांकडे आता पाहिलं जाणार आहे कोणत्या शारीरिक चाचणी फिजिकलच्या गुणांकडे तर आता यामध्ये हे कसे असणार आहेत की शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान साठ टक्के गुण म्हणजेच की साठ गुण मिळवणे आवश्यक आहेत जर शंभर गुणांपैकी साठ टक्के गुण म्हणजेच की साठ गुण मिळवणे उमेदवारासाठी आवश्यक आहे आणि जर हे साठ गुण मिळवले तर आणि तरच तो उमेदवार जो आहे तो मुलाखतीसाठी पात्र असणार आहे तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता अंतिम निवडीकरिता कोणत्याही प्रकारचा विचार होणार नाही हेही आयोगाने या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे यामुळे आता आपण मुख्य परीक्षा आणि मुलाखत या दोन घटकावरती या दोन्हीच्या अभ्यासावरती विशेष भर देणं आवश्यक आहे यामध्ये जास्तीत जास्त कसे गुण मिळवले मिळवता येतील यावरती विचार करणं उमेदवाराने खूप गरजेचं आहे कारण फिजिकलमध्ये शंभरपैकी जास्तीत जास्त गुण घेऊन मेन्सचा येणारे कमी मार्क हे कवर करण्यासाठी आता कोणत्याही प्रकारचा चान्स या ठिकाणी असणार नाही आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये पहा की पूर्वपरीक्षा देण्यासाठी आपल्याला पुरेसा आणखीन अवकाश आहे पुरेसा अवकाश असल्या परीक्षेची कोणतीही तारीख आणखीन जाहीर झालेली नाही त्यामुळे ज्या उमेदवारांना पूर्वपरीक्षा शंभर टक्के पास होण्याची ज्याला ज्यांना कॉन्फिडन्स आहे त्यांनी मुख्य परीक्षेचा अभ्यास करायला काहीही हरकत नाही त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा आणि जास्तीत जास्त मुख्य परीक्षेमध्ये कसे गुण मिळतील यावरती सातत्याने आपला फोकस असणं गरजेचं आहे कारण आता फक्त शारीरिक चाचणीचे गुण आहेत ते फक्त आणि फक्त हे पात्रतेसाठीच असणार आहे ज्याप्रमाणे यू पी एस सी प्रिलिमिनेचा जो सीसीटचा पेपर आहे तो कसा क्वालिफाईंग आहे त्या पद्धतीने आता हे ही गुणांकन पद्धती असणार आहे त्या ठिकाणी सहासष्ट गुणांची आवश्यकता होती या ठिकाणी केवळ साठ गुणांची आवश्यक आहे आवश्यकता आहे परंतु हे दिसायला साठ गुण कमी दिसतील परंतु हे आव्हान पूर्वीपेक्षा थोडंसं कडवं आहे असं म्हटलं देखील म्हणणं देखील काही वावगं ठरणार नाही तर मित्रांनो यानंतर आयोगाने दुसरा मुद्दा सर्वात महत्त्वाचा दिला होता की शारीरिक चाचणीतील एकूण गुणांची जी बेरीज आहे ती अपूर्णांकात जर आली तर ती अपूर्णांकातच ठेवून शारीरिक चाचणीचा निकाल तयार करण्यात येईल समजा एखाद्या उमेदवाराला शारीरिक चाचणीमध्ये एकोणसाठ पूर्णांक पन्नास गुण मिळाले अथवा एकोणसाठ प पूर्णांक पंच्याहत्तर गुण मिळाले किंवा एकोणसाठ पूर्णांक नव्वद गुण मिळाले तर हे गुणांचे गुण जे आहेत ते अपूर्णांकातच ठेवले जातील हे कोणत्याही प्रकारे पूर्णांकामध्ये ह्या गुणांचं रूपांतर केलं जाणार नाही तर आणि यानुसारच यापुढील या शारीरिक चाचणीचा निकाल तयार केला जाईल यापूर्वी कसं होतं की जर एखाद्या उमेदवारास एकोणसाठ पूर्णांक पन्नास गुण मिळाले हे अपूर्णांकाचे ज्या गुण आहेत ते एकूण गुणांची बेरीज होताना ह्याची बेरीज ही पूर्णांकामध्ये केली जायची हे साठ गुण एकूण गुणांची बेरीज करत असताना ग्राह्य धरले जायचे तर आता या शारीरिक चाचणीसाठी आयोगाने एक शारीरिक चाचणीचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे आता तो तपशील कसा आहे तो प्रथम पाहूया गोळाफेक हे पुरुष उमेदवारांकरिता गोळाफेक असणार आहे त्याचं वजन असणार आहे सात पूर्णांक दोनशे साठ किलो किलोग्रॅम कमाल पंधरा गुण यासाठी आवश्यक आहेत पुलपसाठी कमाल वीस गुण लांब उडीसाठी कमाल पंधरा गुण आणि धावणे आठशे मीटरसाठी कमाल पन्नास गुण आता महिला उमेदवारांसाठी पाहूया गोळाफेक वजन चार किलोग्रॅम कमालगुण वीस धावणे चारशे मीटर कमालगुण पन्नास लांब उडी कमालगुण तीस या ठिकाणी कमालगुण तीस दिले आता लांब उडी जी आहे हा महिलांसाठीचा हा जो इव्हेंट आहे तो या ठिकाणी नव्याने समाविष्ट केलेला आहे या ठिकाणी वॉकिंग म्हणजेच की चालणे हा जो इव्हेंट होता तो या ठिकाणी रद्द केला गेलेला आहे तर मित्रांनो आणखीन एक गोष्ट लक्षात घेणं या ठिकाणी आवश्यकता हे जी गुणां गुण जे दिलेले आहेत प्रत्येक इव्हेंटसाठी ह्या गुणांकांची पद्धत कोणत्याही प्रकारची आयोगाने घोषित केलेली नाही या ठिकाणी आणखीनही संभ्रमावस्थाच आहे या बाबत लवकरच आयोग स्पष्टोक्ती देईल तर मित्रांनो ही जी सर्व सुधारणा आयोगाने या गोष्टीमार्फत घोषित केलेल्या आहेत त्या सर्व सुधारणा आगामी होणाऱ्या सन दोन हजार वीसच्या होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षापासून ही पद्धत लागू असणार आहे त्या त्यामुळे काही उमेदवारांना जर शारीरिक चाचणीमध्ये शंभरपैकी शंभर गुण मिळत असतील शंभरपैकी नव्याण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव या प्रमाणामध्ये जर काही गुण मिळत असतील तर त्या उमेदवारांचा फिजिकल हा भाग अतिशय स्ट्रॉंग असतो तर त्यातले काही उमेदवार काय करतात की फिजिकलच्या या जास्त मिळणाऱ्या गुणामुळे मुख्य परीक्षेतील एखादा टॉपिक स्किप करणे अवघड जाणारा विषय त्याच्याकडे दुर्लक्ष करणे आता अशा प्रकारे कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष न करता मुख्य परीक्षेवरती व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करून अभ्यास करणं गरजेचं आहे मुख्य परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवणं आपल्याला गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून त्याची तयारी आप करावी कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला पुरेसा वेळ आहे या वेळेचा सदुपयोग करून घ्या आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास सातत्याने चांगला अभ्यास करा तर मित्रांनो या बदलाला कोणत्याही प्रकारे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहू नका या बदलाला एकदम पॉझिटिव्हली घ्या या ठिकाणी असा विचार करू नका की माझा फिजिकलला शंभरपैकी शंभर स्कोअर यायचा शंभरपैकी मला अठ्ठ्याण्णव मिळायचे पंच्याण्णव मिळायचे असा कोणत्याही प्रकारचा विचार करू नका त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचा मुख्य परीक्षेचा या अगोदर स्किप करत असलेला टॉपिक आता कोणत्याही प्रकारे स्किप करू नका परत एकदा मित्रांनो सांगतो की हा जो झालेला बदल आहे या बदलामुळे आता आपल्याला मुख्य परीक्षा आणि मुलाखतीवरती विशेष भर देणं गरजेचं आहे हा बदल स्वीकारा सकारात्मक विचार करा आणि परीक्षेला सकारात्मक दृष्टिकोनातून होणाऱ्या परीक्षेला तुम्ही सामोरे जा मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो